आयोजनातून आयोजित शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी भव्य स्नेह मेळाव्यास आवर्जून उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे ज्या महिलांचे प्रश्न अतिशय धडाडीने मांडतात अशा आज आपल्याला लाभलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकसभेच्या उमेदवार माननीय अजितदादा यांच्या सुविद्या पत्नी सो सुनेत्राताई पवार जरी हजर नसल्या तरी त्याही या कार्यक्रमाला येणार आहेत. केंद्र सरकारने व राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा सुकन्या समृद्धी योजना असेल, महिलांसाठी अर्ध तिकीट असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असतील, प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजना असतील व सिलेंडर योजना, उद्योगी महिलांसाठी विशेष स्टार्टअप मोदींनी चालू केलेलं आहे, शिलाई मशीन असेल, आयुष्य भारत योजनेतून 5 लाखांचं मोफत अनुदान उपचारासाठी अनुदान असेल, वंदन योजनेतून मातृत्व वंदन योजनेतून गरोदर महिलांसाठी पौष्टिक आहार असेल, महिलांना पाणी देण्याच्या हेतूने हर घर पाणी योजना चालू झालेली आहे, सौभाग्य योजनेतून मोफत वीज जोडणी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून मुलींना घरात समान वाटा, महिला बचत गटासाठी कर्ज पुरवठा यासारख्या अभिनव योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकार देखील महिलांसाठी विशेष योजना राबवत अग्रभागी राहिलेले आहे. खास करून महिलांना महाराष्ट्रात निम्म्या किमतीत बस प्रवास तसेच मुलांच्या नावामध्ये आईचे नाव अनाथ अधिकृतपणे लावण्यास सरकारने सुरुवात केली आहे. आणि आपलं आपण सरकार बघितलं, शिंदे साहेबांचं सरकार बघितलं जे कधी झालं नाही या पुढील काळामध्ये, तर तत्तर सरकार आणि शासन आपल्या दारी हा चांगला कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी राबवल्या तिथेच सगळे अधिकारी आणून ज्या ज्या योजना तात्काळ चालू करून त्यांनी एक मोठा चांगला संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील लोकसभेत महिलांसाठी जोरदार आवाज उठवला होता. नोकरीमध्ये महिलांसाठी आणि त्यांच्याशी निगडीत बाबींसाठी आरक्षणाची तरतूद सुद्धा करणारे विधेयक त्यांनी मांडलं होतं. शिरूर लोकसभेतील चाकण शहरासाठी दादाने 160 कोटीची पाणी योजना त्यांनी महायुतीच्या माध्यमातून मंजूर करून आणली, त्याचं श्रेय मला वाटतं सगळं शिंदे सरकारला जातं. कारण दादांच्या पाठीमागे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उभे होते आणि म्हणून आपण 1500 कोटीचा निधी या राज्यामध्ये आणू शकलो. आणि तुम्हा सर्वांच्या समोर जाताना आनंद असा वाटतो की दादांना ती कामं सगळी त्यांच्या माध्यमातून करता आली. 2 उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर होते, या माध्यमातून आपल्याला चांगली कामं करता आली त्याचं श्रेय त्यांना जातं आणि दादांनी केलेला पाठपुरावा. आणि बकरी हिल या परिसरामध्ये पाण्याची समस्या जटिल असताना सदर जागा संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येत होती. आढळराव पाटील साहेबांनी या ठिकाणी पाणी योजना राबवण्यासाठी केवळ पाठपुरावाच केला नाही तर देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून आवश्यक ती परवानगी मिळवण्यात यश मिळवले व या महत्वाच्या कामासाठी प्रमोददादा भांगीर असतील दादांकडे पाठपुरावा केला होता. आपण बघितलं नानांचं काम प्रत्यक्ष लगेच काम लगेच निर्णय आणि असं आपल्याला यावेळेला आपल्याला त्यांनी हॅटट्रिक केलेली आणि चौथ्यांदा आपण त्यांना त्यांच्या भावी यशासाठी शुभेच्छा देणार, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत.